कर्नाटक पोलिसांनी बेळगावला जात असताना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना रोखलं बेळगावमध्ये पोलिसांनी प्रवेश नाकारल्यानं ना देवणे यांना पुन्हा माघारी फिरावं लागलं एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक लोक काळा दिन म्हणून साजरा करतात कर्नाटकातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कर्नाटकात जाण्यासाठी येतात मात्र कर्नाटक प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवर पोलिसांकडून अडवणूक करून त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात आलं आज सकाळीही जिल्हाप्रमुख विजय देवणे एकटेच बेळगावला जात होते मात्र कर्नाटक पोलिसांनी त्यांना दूधगंगा नदीवरच अडवलं शिवसैनिकांना आज कर्नाटकात जाण्यास बंदी असल्याचं त्यांना सांगण्यात आलं कर्नाटक शासनाकडून मराठी भाषिकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप विजय देवणे यांनी केला बेळगावच्या काळ्या गर्याला कोल्हापुरातून जात असताना आज परत एकदा कर्नाटक बॉर्डरवर कर्नाटक पोलिसांनी दडपशाईचं धोरण सुरू केलेलं आहे आणि या दडपशाहीच्या धोरणामध्ये काल ठीक आहे की शिवसेनेचा एक दिवस वेदनांचा असा एक दिवस होता मशाला आणि भगवा झेंडा घेऊन झाला होतो पण आज त्या ज्या पद्धतीनं कर्नाटकाला आपला महोत्सव करतात सहा आम्ही एकोणीसशे छप्पन सालापासून काळा दिन साजरा करतो या काळ्या सुद्धा तिने आज या ठिकाणी अडवणूक केलेली आहे जरी अडवणूक केली असली तर हा एक पहिला रस्ता आहे की ज्या रस्त्यापासून तिने मला परत पाठवलं आहे पण कागल गडिंगलज आणि चंदगड मार्गे आम्ही बेळगावमध्ये प्रवेश करतो कर्नाटक पोलिसांनी बेळगाव प्रवेश नाकारल्यानं देवणे यांना माघारी फिरावं लागलं